नमस्कार, मी डी एस लोखंड पाटील दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज एक थोडा नॉलेजेबल आणि आगळा वेगळा विषयाबद्दल आपण माहिती देणार आहोत। पुण्यामध्ये प्रसिद्धी जर कशाला असेल तर काही नावं समोर येतात। आता जसे की शनिवारवाडा आहे, लाल महल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। सिंहगड आहे जवळ, पुन्हा जुन्नरचे किल्ले वगैरे, हे सगळ्या गोष्टी अशा येतात। त्यामध्ये खडकवासला डॅम एक प्रसिद्ध जागा आहे आणि हे खडकवासला डॅम जे आहे ते आपण पाहू शकतो। की आज खडकवासला डॅमबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे की डॅम काय आहे आणि त्याचा विस्तार वगैरे कसा झालेला आहे। हे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता, हे पूर्ण हे खडकवासला डॅम आहे। म्हणजे आणि हे खडकवासला डॅम म्हणजे पुण्यामधलं एक प्रसिद्ध आणि सगळ्यात जुना डॅम आहे। पानशेत नंतरचा हे सगळ्यात मोठा डॅम आहे। तर ह्याची क्षमता किती आहे, ह्याच्यावरती पुण्याचा काय म्हणजे पुणे काय ह्याच्यावरती अवलंबून आहे, हे कधी ह्याची बांधकामाची सुरुवात कधी झाली, हे कधी सुरू झालं, बांधकाम ह्याचं पूर्ण कधी झालं, याविषयी मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये माहिती देणार आहे। सर्वप्रथम मी सांगतो की हे जे डॅम आहे याची जी क्षमता आहे, जे पाणी साठवण्याची क्षमता आहे, ते 86 लाख घनमीटर एवढं पाणी ह्याच्यामध्ये साठू शकतं। आणि आता ह्या डॅमबद्दल जर आपण बोलायला गेलो तर डॅम जर जे माहिती असतं ह्याचं 1976 ला ह्या डॅमची बांधकामाची सुरुवात झालेली होती। 1976 मध्ये याचं बांधकामाला चालू झालं होतं आणि याच्या बांधकामाला आणि हे पूर्ण होण्यासाठी एक जवळपास 8 वर्षाचा कालावधी लागला आणि ह्याचं उद्घाटन जे आहे ते 1984 ला झालं। आणि 1984 पासनं पुण्यामधलं एक प्रसिद्ध एक पर्यटन स्थळ पण म्हणू शकता। इथे उन्हाळ्यामध्ये तर भरपूर लोक येतात, आता उन्हाळा चालू झालाय तर इथे भरपूर लोकांची रांग असते। आता आम्ही जरा आउटसाईडला आलोय रिपोर्टिंग किंवा हे माहिती देण्यासाठी, अडचण येऊ नये। आणि आता दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं पलीकडल्या साईडला तर अनेक पर्यटक इथं येतात, ते मी तुम्हाला दाखवेलच। तर 1984 ला याची सुरुवात झाली। हा डॅम 1984 पासनं आज पुण्यासाठी आणि पुण्याच्या आजूबाजूला जे एरिया आहे शेती वगैरे ह्याच्यावरती अवलंबून आहे। आणि जवळपास आता जो ह्याचा जो म्हणजे ह्यांची जो उंची जर बघितली तर 32.9 मीटर, आता ह्याची उंची जी आहे ते पलीकडल्या साईडने ते भिंत आहे, तर ह्याची जवळपास 100 फूट उंच आहे। आणि जर ह्याची लांबी बघितली, जे अडवण्याची जी पाणी अडवण्याची जी लांबी बघितली तर जवळपास 4,500 फूट ह्याची लांबी आहे। तर अशा प्रकारचं हे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये विस्तार आहे, एवढ्या मोठ्या एरियामध्ये हा पसरलेला आहे। आणि पूर्ण पुण्यासाठी पाणी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यासाठी शेतीच्या व्यवसायासाठी इथनं पाणी जातं। जवळपास 2 लाख हेक्टर जमीन ह्यामुळं पाण्याखाली भिजते किंवा इथनं त्या जमिनीला पाणी जातं आणि पूर्ण पुण्यासाठी त्याचा वापर होतोच। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर खडकवासला जे धरण आहे ते जवळपास प्रत्येक वर्षी हे जवळपास 80-90% पूर्ण भरतं। आणि ह्याचं असं कधी झालेलं नाही की खडकवासला धरण आता ह्या म्हणजे 84 पासनं जर आजपर्यंत बघितलं आपण जवळपास 36 वर्षामध्ये असं कधी ऐकण्यात आलेलं नाही की हे धरण खाली आहे, पाण्यापासून वंचित आहे, असं कधी झालेलं नाही। तर धरणाबद्दल अजून बरीचशी माहिती जर घ्यायची म्हटली तर ह्या विषयी कधी प्रश्न पडतो की बाबा एवढं मोठं धरण आहे तर हे कोणत्या नदीवरती वसलेलं आहे, तर हे मुठा नदीच्या प्रवाहावरती हे धरण वसलेलं आहे। आणि मुठा नदीचा प्रवाह अडून हे खडकवासला धरणाची निर्मिती झालेली आहे। आता हे जवळपास पुण्यामधनं एक 15 किलोमीटर अंतरावरती आहे। 15 किलोमीटर अंतरावरती सिंहगड रोडला सिंहगडच्या पहिलं खडकवासला धरण पडतं आणि एक पर्यटन स्थळ पण आहे, सुंदर पर्यटन स्थळ पण आहे। आणि उन्हाळ्यामध्ये इथे बरीचशी पर्यटकाची गर्दी असते। तर अशा प्रकारे एक वेगळा प्रयोग म्हणून माहिती स्थळ आपल्या जनतेला माहिती असावी, किंवा माहिती तर आहेच खडकवासला धरण तर प्रसिद्ध आहेच पण कधी बांधलं हे माहिती नाही किंवा
त्याचा वापर कधीपासून होतोय हे माहिती नाही. आज 36 वर्षापासून खडकवासला हे पुण्याची एक शान आहे आणि पुण्यासाठी हितकारक आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यासाठी हे धरण खूप हितकारक आहे आणि गेले 36 वर्षापासून व्यवस्थितरित्या हे पुण्यासाठी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ पण बनलेलं आहे. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये खडकवासला धरणाची माहिती. असेच नवीन माहिती किंवा काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की देऊ. एकदा मी तुम्हाला पूर्ण धरण दाखवतो, इथनं जेवढं काही याचं आपल्याला दाखवता येईल तेवढं. तर अशा प्रकारे ह्याचं जे हे आहे म्हणजे विस्तार आहे अशा प्रकारे झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही ह्याचं जर म्हणजे एक अंदाज येईल तुम्हाला की किती ह्याचा म्हणजे किती एरियामध्ये ह्याचा विस्तार झालेला आहे. तर हे अशा प्रकारे आहे. तर असंच नवीन अपडेट्स किंवा नवीन माहिती असेल तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही चॅनल पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवीन न्यूज नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दैनिक चालू वार्ताच्या मार्फत आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.